आज 5वा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा होतोय. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाचे मोठे महत्व आहे. भारतीय संस्कृतीत अन्य साधारण महत्व असलेल्या योगाला आज जगभरात मोठे महत्व मिळाले आहे. पुणे हे क्रीडा आणि संस्कृतीचे माहेरघर मानले जाते. पुणेकर हा नेहमीच आरोग्याविषयी जागरूक असतो. पुण्यात आज विविध ठिकाणी उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला. पुण्यातील प्रशासकीय अधिकारी कर्मचारी तसेच पुणे जिल्हा अधिकारी नवल किशोर राम तसेच महापौर मुक्ता टिळक यांनी देखील योग दिनानिमित्त योग करून सहभाग नोंदवला. या निमित्तानं हिंदू गर्जना प्रतिष्ठान तसेच पुणे महानगरपालिका यांनी योग दिवस साजरा केला. यावेळी आमचे प्रतिनिधी आशिष तिवारी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि पुणे मनपा नगरसेवक यांच्याशी संवाद साधलाय. पाहूया. हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या वतीने आज योग दिवस साजरा केला जातोय. सारसबाग आणि सरस ग्राउंड या ठिकाणी आपण योग दिवस साजरा करतोय. माझ्यासोबत एक स्थानिक नगरसेवक हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष धीरजजी घाटे. धीरजजी काय सांगाल, एकंदरीत हा प्रतिष्ठानचा दरवर्षीचा उपक्रम तर आहेच, परंतु आपण आज जनसामान्यामधून आज नगरसेवक झालात, प्रतिनिधी झालात, सगळे या ठिकाणी पाहायला भेटू की एवढा मोठा युवा वर्ग आपण एकत्रित केलेला आहे, काय सांगाल आणि पुणेकरांना किंवा पुणेकर नागरिकांना काय संदेश द्याल? खरं जागतिक योग दिनाच्या मी सर्वप्रथम सर्व बंधू भगिनींना शुभेच्छा देतो. आणि आपल्याला माहिती की जागतिक योग दिनानिमित्त जगभरात आज योगाचे कार्यक्रम संपन्न होत आहेत. माझा जो प्रभाग आहे हा या प्रभागामध्ये स्पोर्ट्सचं हब आहे. म्हणजे नेहरू स्टेडियम असेल, सणस ग्राउंड असेल, सारसबाग असेल, या ठिकाणी अनेक मंडळी रोज नित्यनियमाने व्यायामाला येतात. आणि या बलशाली भारताच्या निर्माणासाठी आपली युवा पिढी बलशाली झाली पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात सगळीकडं आज योग दिनाचे कार्यक्रम घेण्याचं आवाहन केलं आहे आणि त्याला प्रतिसाद देत हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पतंजली योग समितीच्या माध्यमातून या ठिकाणी अत्यंत आखीवरेखीव चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय, ज्याच्यामध्ये या भागातली मोठ्या प्रमाणामध्ये युवा पिढी, त्याच्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी, या भागातले नगरसेवक असे मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत. या भागामध्ये सारसबागेमध्ये रोज चालायला येणारे अनेक मंडळी आहेत, ही सुद्धा या कार्यक्रमामध्ये आज सहभागी झालेत. आम्ही गेल्या आठवड्याभरामध्ये या परिसरामधल्या अनेक नागरिकांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आणि आज अत्यंत चांगल्या पद्धतीने हा योग दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. एकंदरीत पुणेकर युवा पिढीला आपण काय संदेश द्याल? स्वच्छ, सुदृढ, चांगलं पुणे जसं राहिलं पाहिजे तसं युवकांनी सुद्धा सुदृढ आणि व्यवस्थित राहिलं पाहिजे, काय सांगा? निश्चित पुण्यातली युवा पिढी ही त्यांना व्यायामाची आवड असणारी युवा पिढी निर्माण झाली पाहिजे. योगाच्या माध्यमातून आपलं शरीर सुदृढ करण्यासाठी त्यांनी योग असेल किंवा अन्य व्यायामाचे प्रकार असतील याचा निश्चित उपयोग करून घेतला पाहिजे. मी या सर्व तरुण पिढीला आवाहन करतो की आपण या योग दिनाच्या निमित्ताने संकल्प करावा की मी रोज एक तास योगासाठी व्यायामासाठी देईल, असं या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे. हे होते आपल्यासोबत धीरजी घाटे, ज्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली की नेमकं योग हा का आणि कशासाठी केला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव भोसले सह आशिष तिवारी, MKN News, पुणे.